हेलो एवरीवन, टुडे वी लर्न अबाउट रिलेशन बिटवीन ऑफ वेलोसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एंड फ्रीक्वेंसी ऑफ लाइट। विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन। रिलेशन बिटवीन वेलोसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इज द फ्रीक्वेंसी ऑफ लाइट। मोनोक्रोमेटिक रेडिएशंस ऑफ वेवलेंथ लैम्बडा 1, लैम्बडा 2 एंड लैम्बडा 3 एक्सेट्रा। ओके, अपन का आज कन्सिडर करते हैं वेलोसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन एंड फ्रिक्वेन्सी ऑफ लाइट। हे अपन काय करणार आहोत, रिलेशन फाइंड आउट करणार आहोत। अपन काय म्हणतो आहे की मोनोक्रोमेटिक रेडिएशन ऑफ वेवलेंथ ती काय आहे, लॅम्बडा 1, लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 3 आर अलाउड टू फॉल ऑन द इमिटर। द इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन फॉर इच वेवलेंथ इज ॲडजस्टेड टू गिव्स द सेम व्हॅल्यू ऑफ आय एम इन इच केस। ओके, तर आपण काय म्हणतो आहे की जे मोनोक्रोमॅटिक रेडिएशन्स ऑफ वेवलेंथ काय होतं आहे, जे पर्टिक्युलर काय होतं आहे, काय होतं आहे तुमच्या कॅथोड सीववरती इन्सिडेंट होतो आहे आणि काय होतो आहे पर्टिक्युलर ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होत आहेत, इमिट होत आहेत पर्टिक्युलर इंटेन्सिटीवरून, है ना। तर आपण काय म्हणतो आहे की द फोटो इलेक्ट्रिक करंट आय फॉर डिफरंट व्हॅल्यूज इज ऑफ द व्ही इज डिटरमाइंड। ओके, म्हणजे प्रत्येक करंटवरती जे काय डिफरंट करंट, म्हणजे काय होतो आहे की आपण ज्यावेळेस करंट इन्सिडेंट जे वेवलेंथ इन्सिडेंट करतो आहे मोनोक्रोमॅटिक लाईट जी इन्सिडेंट करतो आहे पर्टिक्युलर एका इंटेन्सिटीनी, जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ काय होतो आहे त्या कॅथोड सीवरती पडल्यानंतर काय होतो आहे, जे इलेक्ट्रॉन्स जे आहे ते इमिट होत आहेत, है ना। तर पर्टिक्युलर प्रत्येक पडणारी जी इंटेन्सिटी आहे त्या इंटेन्सिटीचा प्रत्येक इंटेन्सिटीची वी काय असेल, आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे। हे आपण फिगर 1A वरून आपण हे रिप्रेझेंट करतो से, है ना। आपण तशी डायग्राम आपण बघणार आहोत, त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल, है ना। तर फिगर 1A रिप्रेझेंट दी नेचर ऑफ दी कर्व्स। इट इज सीन फ्रॉम दी कर्व दॅट लॅम्बडा 1, लॅम्बडा 2 अँड लॅम्बडा 3 ॲट दी क्रिटिकल पोटेन्शियल्स आर V1 लेस दॅन V2 लेस दॅन V3, है ना। तर काय होतो आहे, आपण फिगर 1 वरून जे आपण रिप्रेझेंट नेचर ऑफ दी कर्व, है ना, जे डायग्राममध्ये आपण जी बघणार आहोत, ती डायग्राम जी आहे त्या डायग्राममध्ये जी कर्व नेचर आहे ती काय आहे, वेवलेंथ आहे। त्याला काय आपण कशा डिनोट करतो आहे, वेवलेंथला डिनोट आपण कशाने करतो आहे, लांबडा 1, लांबडा 2 आणि लांबडा 3 प्रत्येक इंटेन्सिटी ऑफ करंटची, है ना। आणि त्याची क्रिटिकल पोटेन्शियल हे आपण कशा डिनोट करणार आहोत, V1, V2 आणि V3, है ना। Hence, the wavelength of light increases, the critical retarding potential decreases. ओके, तर ज्यावेळेस काय होतो आहे लाईटची वेवलेंथ इन्क्रीज असेल तर तुमची पोटेन्शियल काय असेल, डिक्रीज असेल। दिस मीन्स दॅट दी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ दी फोटो इलेक्ट्रॉन्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट। म्हणजे जर काय होत असेल, तुमची पोटेन्शियल पोटेन्शियल डिक्रीज होत असेल आणि फोटो इलेक्ट्रॉन जर इन्क्रीज होत असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी पण काय होणार, इन्क्रीज होणार, है ना। कशाची, त्या फ्रिक्वेन्सी ऑफ लाईटची। लेट सी ए डायग्राम। बघा, आपण काय घेतो आहे, एक एक्स ॲक्सिस घेतलेली आहे आणि वाय ॲक्सिस घेतलेली आहे, है ना। तर एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेतलेलं आहे, पोटेन्शियल घेतलेलं आहे, ज्याला आपण कशा नोट करतो आहे, व्हीनी, है ना। म्हणजेच काय घेतो आहे आपण, बघा एक्स म्हणजे आपण जी एक्स आणि वाय ॲक्सिस घेतलेली आहे तर राईट साईडला लेफ्ट साईडने नोट करतो आहे आणि राईट साईडला आपण लेफ्ट साईडने कोणत्या साईडने नोट करतो आहे, पॉझिटिव्ह साईडने, है ना। तर जी पडणारी बघा पोटेन्शियल जी आहे, पोटेन्शियल काय होतो आहे, पोटेन्शियलपासून तुमची काय होती, करंट जी आहे ती इन्क्रीज होत आहे, है ना। करंट तुम्हाला इन्क्रीजिंग होताना दिसते आणि जी पोटेन्शियल जे V1, V2, V3, बघा V1 पेक्षा काय आहे, V2 मोठा आहे आणि V2 पेक्षा V3 मोठा आहे, है ना। आणि जे कर्व नेचरची तुम्हाला जी वेवलेंथ दिसते आहे तर ही बघा लॅम्बडा 1, लॅम्बडा 2, लॅम्बडा 3 ही काय आहे, पडणारी जी लाईट आहे तुमची मोनोक्रोमॅटिक रेडिएशन जी आहे त्याची जी वेवलेंथ आहे ही आपण कशा नोट करतो आहे, लॅम्बडा 1, लॅम्बडा 2 आणि लॅम्बडा 3, है ना। तर ही करंटपेक्षा काय होती, करंट इन्क्रीजिंग होताना दिसते पण तुमची जी वेवलेंथ आहे ती का जी तुमची काय होती, जी करंट इन्क्रीजिंग होती पण तुमची पोटेन्शियल काय आहे, बघा तुम्हाला कशी दिसते, ती रिव्हर्स साईडनी, है ना। म्हणजे ते तुम्हाला उलटं म्हणजे ती काय होती आहे, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये न जाता ती कशी होत आहे, तुमची रिव्हर्स बायसमध्ये होत आहे। म्हणजे ती कशी दिसते, तुमची जी पोटेन्शियल डिफरन्स आहे, जी पोटेन्शियल आहे ती काय होत आहे, तुमची डिक्रीजिंग होती आहे, पण तुमची जी फोटो इलेक्ट्रॉन्स आहे ती फोटो इलेक्ट्रॉन्स करंट काय आहे, इन्क्रीजिंग आहे अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट पण काय आहे, इन्क्रीजिंग आहे, है ना। तर आपण या डायग्रामवरून आपण म्हणू शकतो आहे, है ना।
The slope of straight line is same for all emitting surface, and it is the value of V0 depends on emitting surface. V0 is called as threshold frequency. Okay, अपन next diagram मदे अपन काय म्हणतो आहे की जी straight line आहे ती straight line काय आहे all emitting surfaces आहे आणि त्याची जी value आहे ती value अपन कशाला denote करतो आहे V0 नी आणि ती कशावर depend आहे emitting surface वरती आणि V0 ही काय आहे तुमची threshold frequency आहे. Threshold frequency is maximum value of frequency of incident light. Okay, threshold frequency काय आहे maximum value of frequency of incident light below which the photoelectric emission ती काय आहे photoelectric emission stop completely however high the intensity of light at threshold frequency the kinetic energy of emitted photoelectron is just zero. Let's see a diagram. है ना बघा डायग्राम मध्ये तुम्हाला जी काय दिसते आहे आपण जे वाय ऍक्सिस वरती आपण काय घेतलेला आहे ई व्ही झिरो काय आहे तुमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे आणि व्ही काय आहे तुमची पोटेन्शियल. तर बघा आपल्याला जे स्लोप मिळालेला आहे ती स्लोप कशी आहे स्ट्रेट लाईनमध्ये आहे म्हणजेच काय आहे ती इमिटिंग सर्फेस आहे है ना. आणि का आपण काय म्हणतोय जे V0 आहे ती कशावर डिपेंडेंट आहे तुमची थ्रेशोल्ड जी V0 आहे ती कशावर डिपेंडेंट आहे तुमची सर्फेस इमिटिंग सर्फेस वरती आणि ही V0 तुमची काय आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी है ना. तर आपण जशी थेरी मध्ये आपण बघितलं होतं की जे द स्लोप काय आहे दे द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाइन इज द सेम फॉर ऑल इमिटिंग सरफेस एंड इट इज फाउंड टू बी इक्वल टू एच द वैल्यू ऑफ V0 हाउएवर डिपेंड्स ऑन इमिटिंग सरफेस V0 इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एज एट थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी द काइनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन इज जस्ट 0.